जोशी यांना हॅम्लेटच्या भूमिकेसाठी एक गुणवत्ता अभिनय प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे. जाणार नाही थेडाक, नाहीतच मुळात थेडाक. तो आहे मनावरचा रंग, कायेवरचा, आत्म्यावरचा रंग. तन मन व्यापलेला नाट्य रंग, सोडवू शकाल हा संग? धावणारे जंगल अर्थात मॅकबेथ याच्या निखाण्यासाठी बंडोबन जोशींना हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. Thank you.
रिश्ता दीप नाटकातील ऑथेलो या भूमिकेसाठी श्रीयुत बंडू जोशी यांना अभिनयाचे रौप्य पदक. या मिळालं रौप्य पदक. आता जरा संसाराकडे बायकोकडे लक्ष द्या. सारखं नाटक नाटक आणि नाटक, संसाराचं ही नाटकच. अत्र्यांचं सम्राट सिंह आणि विंद्यांचं राजा लियर म्याल आपण कुठले बसवणार? मेवा रौप्य पदक करा नाटक. हाती करवंटी, बायको नको, पोर नको. पोर डोक्यात सारखं नाटक असताना कसं होणार? पोर दळभद्री साले, रुपयाची नाटक त्याला कत्लाचा वाळा. चालले मी. आपण आपलंच करू राजा लियर. लियर चौवन पर्व साधी कामं करणार आहे का आशीर्वाद मी. हे बघा, माझी कामं झाली की काहीही करायला मी मोकळा. याच कारणांनी नाही जोखमीची कामं सोपवत आहे तुमच्यावर. कामाचं बोला. हनुमान जयंती आहे परवा. बर, सकाळची पूजेची व्यवस्था झाली, रात्रीचं कीर्तन. फार पैसे मागतात हो. मग मी काय करू म्हणतात? कीर्तन करा त्या रात्री. तेवढी वेळ भागली की परंपरा निभावली. मी कीर्तन नाटक आहे समजा. नाटक कीर्तनकाराची भूमिका वटवा. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हो तर म्हणते एव्हॉन नदी काठी स्ट्रॅटफोर्ड गावी शेक्सपियर नामक एक नाटककार झाला. तर महाराजा, जे हत्ते काळाच्या खाई असा नाटककार होणे नाही. मानवी भाव भावना विषय वासना नाटकाच्या माध्यमातून सर्वांच्या समोर मांडल्या. नाटक करावं की करू नये हा प्रश्नच नाही. नाटक करायचं. प्रश्न एवढाच उरतो की नाट्यगृहातील दिवे विझल्यावर रंगमंचावर आयुष्याचा दीप तेवत्या ठेवायचा की फुंकून टाकून नाट्यरंग उजळून द्या. नाट्यगृहातील दिवे पुन्हा लावता येतील पण जीवनाचा दीप पुन्हा पेटवता येईल. आपल्या अज्ञावरचा नाट्यरंग धुवून टाकता येईल का कुठल्या पाण्यानं? मंतरलेले जादूगर हे स्वर्गस्थ शक्ती लो, त्या फरकाची अभेद्यता माझ्या मनाला. आणि फरणाची कोमल भावना ही भान करा.
कारण शेक्सपियर सादर करताना या दोन्हीची गरज आहे. टिकून राहू देता आणि मनाच्या कोमल भावनाही तरच शेक्सपियर पोहोचेल नाट्य रसिकांच्या हृदयात. हो चांगली संधी आली होती, स्थिर झालो असतो देवळात तर नाटक रेटलंस. आणि काय शेक्सपियरचं आख्यान, नानाची टांग तुझ्या, संपूर्णच टाकतो तुला. नाही शक्य. किती प्रयत्न झाले, कितीदा मेलो तरीही जगलो. कोण आहेस कोण तू? हॅमलेटच्या बापाचं भूत, बँकोचं भूत, का पोलोनियसचं पिशाच? मी आहे हॅमलेटचं भूत. शेक्सपियरचं गारुड, तुझ्यातलं नाटक. मानगुटीवर बसलोय तुझ्या, तू आणि मी काय वेगळे नाही होत. अद्वैत आहे आपल्यात. कसा मारशील मला तू आणि मी एकच असताना? मग मीच नाही सावतो, मरून जातो. म्हणजे तुला जावंच लागेल. मी आढळकर. पंतांकडून तुमचा पत्ता मिळाला, शोधत शोधत आलो इथपर्यंत. शेक्सपियर वाले जोशी? हो, शेक्सपियर वाले जोशीच. कॉलेजात असताना राज्य नाट्य स्पर्धेतली शेक्सपियरची तुमची सगळी नाटकं पाहिली आहेत मी. गेले कित्येक दिवस शोधतोय तुम्हाला तुमच्या त्या नाटकांना. काल योगायोगानं तुमचं ते आख्यान ऐकलं आणि ते स्वगत लगेच खात्री पटली. हाच तो शेक्सपियर वाला जोशी. बसा. बोला, काय काम होत? मी DRMZ चॅनलचा क्रिएटिव्ह हेड आहे. हे पा आडारकर, हे बघा, मला तुमच्या त्या टीव्ही मालिकांमध्ये काडीचाही रस नाही. आम्हालाही रेसचा घोडा टांग्याला झोपायचा नाहीये. लोकांची अभिरुची वाढावी, शेक्सपियरची गाजलेली नाटकं लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून आमची वाहिनी काम करते. त्यासाठी आम्हाला तुमची गरज आहे. माझी? हो, तुमची आणि तुमच्या त्या नाटकांची. तुम्ही नवीन पोरांना शिकवा, वर्कशॉप घ्या त्यांचे, तुमच्या शेक्सपियर नाटकांचे प्रयोग करू आपण. तुम्हाला योग्य ते मानधन देऊ आम्ही. आणि तालमींच काय? तुम्हाला हव्या तितक्या तालमी. बघा, पटत असेल तर. हे करार पत्र. पेन
सज्जन हो मना है नाट्य